हरिओम मी तृप्ती मी सौ राकेश लुडबे टेंबीपाडा उपासना केंद्र भांडूप पश्चिम प्रत्येक श्रद्धावानाला दैनंदिन जीवनात काही ना काही अनुभव येतच असतात तसेच मलाही असे अनेक अनुभव आले आहेत था। था। दोन हजार तीनपासून मी सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंच्या उपासनेला येते नंतर माझे दोन हजार आठमध्ये लग्न झाले त्यानंतर माझ्या उपासनेमध्ये खंड पडला तेव्हा शनिवारी उपासनेला जायला जमत नव्हते मी घरी बापूंचे पुस्तक वाचायचे गुरुक्षेत्र मंत्र बोलायचे रामनाम वई लिहायची आणि एकदा असेच आम्ही विरारला राहायला होतो दोन हजार चौदा फेब्रुवारीमध्ये तेव्हा आम्हाला आ मालवणमध्ये आंगणेवाडी या जत्रेसाठी जायचे ठरले आमचे तेव्हा आम्ही तिघे म्हणजे मी माझे मिस्टर आणि माझा छोटा पाच वर्षाचा मुलगा सकाळी दादरवरून जनशताब्दी ट्रेन पकडायची होती म्हणजे आम्ही रात्री अडीच वाजताच विरारवरून निघालो रस्त्यात आम्ही घरातून अडीच वाजता निघालो रस्त्यात कोणीच दिसत नव्हते आम्ही रिक्षाची वाट पाहत थांबलेलो होतो तेव्हा काही केला रिक्षा येतच नव्हती नंतर एक फोर व्हीलर कार येऊन आमच्यासमोर थांबली त्या कारमधून दोन माणसे उतरली ते माझ्या मिस्टरांना बोलले भाऊ तुम्ही एवढ्या रात्री कुठे चाललात माझे मिस्टर त्यांना बोलले आम्ही आंगणेवाडी यात्रेसाठी गावाला चाललो आहोत आम्हाला आता विरार स्टेशनला जायचे आहेत आम्ही रिक्षाची वाट पाहत थांबलो आहोत ते बोलले आम्ही तुम्हाला विरार स्टेशनला सोडतो ते आणि मला बोलले ते तुम्ही माझ्या बहिणी समान आहात पण मला मनातून भीतीच वाटत होती आणि माझे मिस्टर बोलले चल आपण जाऊ कारमधून तर आम्ही माझे मिस्टर आणि मी कारमध्ये बसायला गेलो तेव्हा ते, ते बोलले भाऊ तुम्ही पुढे बसा ताईंना मागे बसू दे आणि माझे मिस्टर बसायला गेले तेवढ्यात मी माझ्या अंगात कुठून शक्ती आली माहिती नाही बापूंनी दिली मी त्यांच्या शर्टला पकडून बाहेर खेचले त्यांना आणि त्या कारवा माझ्या मिस्टरांना बोलली ह्या गाडीत नाही बसायची आणि त्या कारवाल्यांना बोलली आमची माणसे आमच्या मागच्या रिक्षातून येत आहेत आणि ते कारवाले निघून गेले नंतर मी मनातून खूपच घाबरलेली अशी होती तर बापूंचे नामस्मरण माझे चालूच होते आणि थो माझे तेव्हा मिस्टर बापू भक्त नव्हते आम्ही तिथे परत रिक्षाची वाट पाहत थांबलेलो होतो तेव्हा नामस्मरण करता करता एक अचानक रिक्षा आमच्या समोर येऊन थांबली आम्ही त्या रिक्षेत चढ रिक्षात चढलो तेव्हा तेथे ते ते एक उंच धिप्पाट काळासावळा मनुष्य रिक्षात बसलेला होता त्यांच्या शर्टावर बापूंचा फोटो असलेला ब्रॉच होता त्यांना बघून मला जरा धीर आला मी बिंदास्त झाले आणि रिक्षात बसले म्हणजे मला इथे आता काहीच भीती नाही आणि थोड्या वेळाने त्या मनुष्य मनुष्यांनी माझ्या मिस्टरांना विचारलं एवढ्या रात्री तुम्ही कुठे चाललात तेव्हा माझे मिस्टर बोलले आम्ही अंगणेवाडी जत्रेसाठी गावाला चाललो आहोत आणि आम्ही आमच्यासोबत घडलेली घटना त्यांना सांगितली तेव्हा ते, ते माझ्या मिस्टरांना ओरडलेच मन बोलले एवढ्या रात्री अनोळख्या व्यक्तीच्या गाडीत नाही बसायचे म्हणजे जणू काही ते माझे बापूस आम्हाला ओरडले आणि नंतर ते मनुष्य आमच्यासोबत विरार स्टेशनला उतरले रिक्षातून नंतर विरार ते दादर प्रवासात आमच्यासोबतच होते म्हणजे आमच्या समोरच्याच सीटवर बसलेले होते आणि नंतर दादरला आमच्यासोबत उतरले आणि आम्हाला बोलले आता जनशताब्दी ट्रेन पकडून गावाला जा आणि एवढ्या रात्री म्हणजे अडीच वाजता आमचे बापूच आमच्यासोबत होते बापू खूप खूप अंबज्ञ आणि मी जे शब्द बोललेले की आमचे मागच्या रिक्षातून माणसे येत आहेत ते शब्द बापूंनी माझे खरेच करून दाखवले अक्षरशः संकटाच्या वेळी चव बाजूने बापू उभेच असतात हरिओम श्रीराम अंबज्ञ नाज्ञ